नमस्कार माधवीस रेसिपीमध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आज तुम्हाला बदलापूरचा फेमस वडापाव दाखवणार आहे त्याचबरोबर लागणाऱ्या सर्व चटण्यासुद्धा तर सगळ्यात आधी इथे आपण भाजी बनवूया तर भाजी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे घेतलेत ते स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचे किंवा हाताने कुस करून घ्यायचे तर ह्या अशा पद्धतीने मी छान बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागेल कोथिंबीर तर कोथिंबीर मी चिरून घेतले दहा पंधरा इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण आणि अद्रकसुद्धा घेतले आता हे आपल्याला सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे खलबत्तर ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मी वाटण तयार केले आता आपल्याला हे बटाटीमध्ये वाटण काढून घ्यायचं आहे असं मस्त झणझणीत आपला बटाटा वडा होणार आहे त्याचबरोबर झणझणीत ठेचा चटणीसुद्धा आपण बनवणार आहोत तरी ते मी चवीनुसार थोडंसं मीठ घेतले थोडीशी हळद घेतले आणि इथे कोथिंबीर घेतले आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपली बटाट्याची भाजी जी आहे ती तयार होते याला फोडणी वगैरे काहीच देणार नाही मी इकडे ह्या अशाच पद्धतीने भाजी बनवली जाते बटाट्या वड्यासाठी तर तुम्हाला ज्या साईजचा सा वडा बनवायचा आहे त्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी हे अशा पद्धतीने गोळा बनवला आहे आणि ह्याला मी थोडासा प्रेस करून घेणार आहे म्हणजे वड्यांची साईड जी आहे ता ती खूप मस्त होते तर याच पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेते तर ह्या अशा ला पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आता याच्यासाठी लागणार आपल्याला बॅटर जे आहे ते बनवायचं तर हे मी साईडला करून बॅटरशी तयार करूया आपण तर इथे मी दीड कप इतकं बेसन घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ घेतले थोडीशी हळद आणि वन फोर टी स्पून इतकं मी खायचं सोडा घेतला आहे आता हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घेत आपल्याला पीठ मळवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घेतल्याने काय होतं की गुठळ्या होत नाहीत पीठ जे छा आहे ते आपलं छान मळलं जातं तर थोडं थोडंसं पाणी घेत आपलं बॅटर तयार करून घ्यायचं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही त्यासाठी पाणी जे आहे ते थोडं थोडं घेत असं बॅटर तयार करून घ्यायचं त्यानंतर तेलसुद्धा छान गरम झालं तर याच्यामध्ये गोळे सोडूया ब आणि वडे तळून घेऊया सर्व अशाच पद्धतीने वडे जे आहेत मी छान तळून घेते तर याच पद्धतीने मी सर्व वडे जे आहे ते छान फ्राय करून घेतलेले आहेत कलरसुद्धा बघा किती मस्त आलं आहे खूप असं सॉफ्ट असं आपला बटाटा वडा तयार झालेला आहे तर सर्व वडे तयार आहेत आता त्यासोबत देणारा चिवडा तयार करूया तर इथे मी मक्का पोहा घेतला आहे तर हा सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे आता ह्यालासुद्धा आपण साईडला निथळून घेऊया छान आता आपल्याला बनवायचं आहे ठेचा चटणी हो तर त्यासाठी थोडंसं लसूण थोडंसं अद्रक मिरच्या कोथिंबीर आणि लिंबाचा रस घ्यायचं आहे आणि याचं वाटण तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने मी मिक्सरला कड़ वाटून घेतले आणि त्याच्यावरती मी कडकडीत अशी तेलाची फोडणी देते त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकले आणि असा तडका दिला आहे बघा छानसा आणि इथे आपली ही ठेचा चटणी तयार झाली तर आता मी लाल चटणी बनवते लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी लसूण घेतलं आहे त्यानंतर जो वडे त्यांनी जो चुरा निघतो साईडला तो चुरा घ्यायचा आहे आणि ह्याच्यापासूनच आपल्याला चटणी बनवायची आहे तर हे जरासं मी मिक्सरला फिरवून घेते हे अशा पद्धतीने छान फिरवून घेतले आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे पावाचे तुकडे घालणार आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर चमचाभर इथे मी लाल तिखट घेतले चटणी मस्त आपले तिखट लाल झणझणीत असे होते ही सुद्धा आता हे मी परत मिक्सरला असं वाटून घेतलं आहे बघा आणि इथे आपली लसूण फ्लेवरची चे लाल चटणी तयार झाली आहे तर ठेचा चटणी आणि ही लसूण चटणी दोन्ही चटणी आपल्या तयार आहेत तर वडा आपण सर्व करायला घेऊया तर इथे मी एक पाव घेतलं आहे असं कट करून घेतलं आहे सगळ्यात आधी याला मी ठेचा चटणी लावते त्यानंतर ही आपली लसूण चटणी आणि याच्यामध्ये ठेवायचा वडा साईडला थोडासा कोबीसुद्धा दिला जातो आणि त्याचबरोबर जो पोहा आपण तळून घेतला आहे तोसुद्धा तर अशा पद्धतीने इकडे वडापाव मिळतो आणि खूप टेस्टी आहे मस्त झणझणीत जन असा बटाटावाडा बदलापूरचा फेमस बटाटावाडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद